स्थानिक पत्रकार भवन येथे दिनांक 11 जुलै रोजी योगा विद्या गोकुल नाशिक शाखा खामगावच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषद योग विद्याधाम शाखा खामगावचे अध्यक्ष डॉक्टर अशोक बावस्कर, सचिव कल्याण गलांडे, प्रसिद्ध प्रमुख राजेश राजोरे, तेजेंद्र सिंह चौहान, गणेश माने मंचावर उपस्थित होते. प्रसिद्ध प्रमुख राजेश राजोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देत असताना सांगितले की खामगाव येथील सरस्वती शिशु मंदिर जी व्ही मेहता नवयुग विद्यालय येथे 25 जुलै ते 31 जुलै दरम्यान षटचक्र ध्यान साधना शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात नाशिक येथील डॉक्टर विश्वास मंडलिक मार्गदर्शन करणार आहे. रोज सकाळी 6 ते 7:30 व सायंकाळी 5:30 ते 7 वाजेपर्यंत अशा 2 गटात शिबिर होणार आहे. संध्याकाळी 300 व सायंकाळी 300 असे एकूण 600 सदस्यांना प्रवेश मिळणार आहे. या शिबिरात सहभागी होण्यासाठी 600 रुपये सहयोग निधी म्हणून ठेवण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत प्रकाश अग्रवाल, गोविंद काडोकार, सुनील जोशी आदी उपस्थित होते. डॉक्टर विशाल मंडलिक मूळ नाशिक निवासी आहे व सन 1978 त्यांनी योग साधना धामची स्थापना केली. त्यांनी 15,000 पेक्षा अधिक एक शिक्षक तयार केले आहे. त्यांनी 35,000 लोकांच्या विविध रोगांवर योग थेरपीने उपचार केला आहे. कर्नाटकला व भारताच्या काही भागासह युनायटेड स्टेट, इटली, UK, हाँगकाँग, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड येथे योगाचे शिबिर घेण्यात आले अशी माहिती खामगाव शाखेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक बावस्कर, सचिन योग पंडित कल्याण गलांडे तसेच प्रसिद्ध प्रमुख राजेश राजोरे यांनी दिली. ही माहिती खामगाव येथून आर्य न्यूजचे प्रतिनिधी मोहम्मद फारूक यांनी दिली.